सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर नमस्कार प्रेम स्वामी भक्तांनो तर आज आपण पाहणार आहोत की घटस्थापना कधी आहे दसरा कधी आहे आणि दिवाळीची सुरुवात कधी होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर दोन हजार चोवीसचा ऑक्टोबर महिना खूप महत्वाचा महिना असणार आहे या महिन्यामध्ये आलेले आहेत भाद्रपद आणि अश्विन महिना तर या महिन्याची सुरुवात ही अमावसेने होत आहे बघा शस्त्राने मृत झालेल्यांचे श्राद्ध चतुर्दशी महालय या दिवशी एक तारखेला मंगळवारी या महिन्याची सुरुवात होत आहे तर दोन तारखेला दोन ऑक्टोबरला असते महात्मा गांधी जयंती आणि याच दिवशी सर्व पित्री अमावस्या देखील आहे आणि ज्यांच्याकडे भादवी पोळा होतो त्यांचा देखील याच दिवशी पोळा आहे आणि लालबहादूर शास्त्री यांची देखील याच दिवशी जयंती आहे आणि हो शे हो तीन तारखेला सर्वात महत्वाचा सण सुरू होतोय तो म्हणजे शारदीय नवरात्र घटस्थापना आणि बघा अशा प्रकारे आ, हे नवरात्र चालू झालेले आहे ललिता पंचमी आहे सात तारखेला सोमवारी आणि वायुसेना दिन आहे आठ ऑक्टोबरला नऊ ऑक्टोबरला आहे टपाल दिन आणि बघा ज्योतिर्लिंग जागरण कोल्हापूर महालक्ष्मी पूजन आणि घागरी फुंकणे हे आहे दहा तारखेला आणि अकरा तारखेला आहे महाअष्टमी म्हणजेच अष्टमीची पूजा या दिवशी केली जाईल तसेच महानवमीचा देखील उपवास केला जाईल आणि श्रोते हो सर्वात शेवटचं म्हणजे दसराजेची आपण अतुरतेने वाट पाहतो तो बारा तारखेला आलेला असून बारा ऑक्टोबरला शनिवारी आलेला आहे आणि विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनी चालू होईल ते तीन वाजेपर्यंत असेल त्यानंतर तेरा तारखेला आहे एकादशी आणि आपण जो उपवास करतो ती आहे भागवत एकादशी चौदा तारखेला तसेच आदमापूरचा बाळूमामा जन्मोत्सव याच दिवशी आहे राष्ट्रीय विद्यार्थी दिन पंधरा तारखेला आलेली आहे आणि हो कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे ती म्हणजे बुधवार दिनांक सोळा ऑक्टोबरला दोन हजार चोवीसची बोलत आहे मी आणि ही सोळा ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे या पौर्णिमेला शरद पौर्णिमा देखील असे म्हणतात आणि त्यानंतर सतरा ऑक्टोबरला आलेली आहे नवान्य पौर्णिमा ती सायंकाळी चार वाजून छप्पन्न मिनिटापर्यंतच असेल त्यानंतर तुम्हाला शेतामध्ये भूमिपूजन करायचं आहे ते अठरा तारखेला करायचे आहे आणि बघा वीस तारखेला पुन्हा चतुर्थी आलेली आहे आणि चंद्रोदय आहे आठ वाजून तेरा मिनिटांनी एकवीस तारखेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी आहे आणि त्यानंतर बघा या आ, आ, कार्तिक भारतीय कार्तिक मास आरंभ होत आहे तेवीस तारखेला आणि गुरुपुषामृत मुहूर्त आलेला आहे सव्वीस ज सॉरी चोवीस तारखेला ऑक्टोबर महिन्यातील गुरुवारी आणि त्यानंतर आपल्याला सर्वात आवड असते ती म्हणजे दिवाळीची ती आहे रमा एकादशी अठ्ठावीस तारखेला आणि याच दिवशी गोवत्स द्वादशी तसेच वसुबारस देखील याच दिवशी आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला आणि एकोणतीस तारखेला आहे धन्वंतरी जयंती म्हणजे धनत्रयोदशी बघा तीस तारखेला पुन्हा मध्ये गॅप आहे आणि एकतीस तारखेला आलेली आहे नरक नरक चतुर्दशी अमावस्या पूजन आणि एक तारखेला आहे एक नोव्हेंबरला आहे ते म्हणजे दिवाळी तसेच लक्ष्मीपूजन या दिवशी आहे दर्श अमावस्या सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटापर्यंत असेल दोन तारखेला पाडवा आहे दोन नोव्हेंबरला तसेच बली प्रताप प्रतिपदा ही दोन तारखेलाच आहे आणि तीन तारखेला आहे भाऊबीज रविवारी तीन नोव्हेंबरला तर अशा प्रकारे श्रोते हो दिवाळी कधी आहे आता याची तुमचे नक्की समाधान झालेलं असेल दसरा कधी आहे याची देखील तुम्हाला नक्कीच कल्पना आलेली असेल आणि श्रोते हो ही बघा शरद पौर्णिमा देखील तुम्हाला कल्पना आलेली आहे तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती म्हटलं तुमच्यापर्यंत पोहोचवावं मला ही थांबवलं जात नव्हतं त्यामुळं म्हटलं चला सांगून देऊया आता कधी आहे दसरा आणि दिवाळी चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये सर्वांना दीपावलीच्या तसेच दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ